भिवंडी भोईवाडा 2018 साली घडलेल्या गुन्ह्यामध्ये 4.5 वर्षाच्या लहान मुलीची लैंगिक शोषण करून हत्या करणाऱ्या आरोपी मोहम्मद आबिद मोहम्मद अजमेर शेखला ठाणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 16/3/2018 आझादनगर येथे एक 5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला होता. सदर मुलीला पांडुबेतून मशिदच्या समोर उचलून आणून आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने त्याला उचलून त्या आझादनगर येथील जंगलात आणून त्याच्यावरती रेप केलेला होता. अन्यात इसम होता. आरोपीचा फुटेजच्या आधारावरती शोध घेतला आणि त्याला 24 तासाच्या आत पकडून 1 वर्षाच्या ही केसचा कोर्टामध्ये दोषारोप दाखल केल्यानंतर माननीय सिन्हा मॅडम यांच्या कोर्टात केस चालली. केसमध्ये आज जागतिक महिला दिनानिमित्त त्या मुलीला न्याय देण्यात आलेला आहे. त्या मुलीच्या वरती ज्यांनी अपकृत्य केलं त्या आरोपीला माननीय न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि इतर पळून नाणणे त्याच्याबद्दल ती रॉबरीची त्याच्यावरती केस होती 500-702 अशा गुन्ह्यात त्यांना 5-5, 5-5, 7 वर्ष आणि रुपये दंडाची शिक्षा ठोठवलेली आहे.